नमस्कार, मी वैशाली, वैशाली मधुर कुछ रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला रव्याचे मोदक कसे बनवायचे ते सांगणार आहे। बऱ्याच वेळेस तुम्ही मोदक बनवले असेल, पण आज मी तुम्हाला मस्त असे रव्याचे उकडीचे मोदक कसे करायचे ते सांगणार आहे। तर अगदी सोपी पद्धत आहे आणि झटकी पड असे हे मोदक तयार होतात। तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेव्हाही मी रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। सर्वात आधी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे। तर रवा इथे मी अशा पद्धतीने हा बारीक रवा घेतलेला आहे। एक वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। आता आपण हा रवा भिजून घेऊयात। तर इथे मी कढई घेतली आहे, यामध्ये आपण हे दूध घालूयात। आता यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालतीये। पाण्याऐवजी तुम्ही दूध जरी घातलं तरीही चालतं, पण इथे मी थोडंसं अर्धी वाटी पाणी घालतीये आणि यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचे आणि यामध्ये अर्धा चम्मच तूप घालूयात। आता या दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची। आता या दुधाला उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण हा रवा यामध्ये थोडा थोडा करून घालायचा आहे, एकदमच घालायचा नाहीतर गाठी वगैरे होतात, त्यामुळे थोडा थोडा करून आपल्याला हा रवा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर याला 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता याला मस्त असा घट्टपणा आलेला आहे। आता इथे गॅस बंद करून घेऊया आणि यावर एक झाकण लावून हे आपल्याला वाफेवर छान शिजून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया। आता आपण सारण तयार करून घेऊया। तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये मी थोडंसं तूप घालते, साधारण यामध्ये मी 1 चम्मच तूप घालत आहे। आता यामध्ये आपण खोबरं घालायचं आहे। तर इथे मी 1.5 वाटी यामध्ये खोबरं घालणार आहे। तर इथे मी 1 वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी 1/2 वाटी खुसलेलं खोबरं घालत आहे। हे पण ज्यामध्ये एकूण मी 1.5 वाटी यामध्ये खिसलेलं खोबरं घातलेलं आहे आणि या तुपामध्ये याला व्यवस्थित चांगलं आपण भाजून घ्यायचं आहे, म्हणजे खमंग वास येईपर्यंत याला चांगलं भाजून घेऊयात। तर इथे बघा 2 ते 3 मिनटं झालेले आहे, तर मस्त असा खमंग वास यायला लागलेला आहे। आता इथे 2 ते 3 मिनिटं आपण चांगले याला भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 1/2 वाटी गूळ घालायचा आहे। तर गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे, जसं तुम्हाला गोड हवे त्या पद्धतीने घालायचे आणि यालाही व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया आपण। तर इथे आपण गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे, हाय फ्लेमवर जर ठेवताल तर हे खोबरं पूर्ण करपून जाईल। आता हा गूळ यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे चांगलं वितळून घ्यायचं आहे आपल्याला हा गूळ। हवं तर तुम्ही यामध्ये खसखस देखील घालू शकता, खसखस देखील घातले तरी खूप छान जबरदस्त लागतं। तर या ठिकाणी बघा आपला गूळ देखील चांगला इथं मिक्स करून झालेला आहे आणि आपला हे सारण देखील छान इथं तयार झालेला आहे। तर या ठिकाणी बघा याला छान असा कोरड पण झालेला आहे, अगदी यामध्ये पाणीसुद्धा नाही आहे। तर या गुळाला गूळ टाकल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटलं जातं, पण तर या ठिकाणी बघा अगदी याच्यामध्ये काहीच नाही आहे, म्हणजे पूर्ण आपलं हे सारण इथं तयार झालेलं आहे आणि पूर्ण असं कोरडं झालेलं आहे। तर हे सारण बनवण्यासाठी मला इथं 5 ते 10 मिनटं लागलेले आहेत। आता इथं आपले तयार आहे। आता इथे गॅस बंद करून घेऊया। आता यामध्ये आपण विलायची पूड घालूया। तर साधारण 1/2 चम्मच विलायची पूड आहे आता यामध्ये घालायचं आहे। तर शेवटीलाच आपल्याला ही विलायची पूड घालायची आहे। तर याचा वास खूप छान येतो आणि खायलाही छान टेस्टी लागतं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे सारण आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात। आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, या प्लेटीमध्ये आपण हे सारण टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तर हे प्लेटीमध्ये टाकून आपल्याला हे सारण थंड करून घ्यायचं आहे। आता आपली उकड छान अशी छान तयार झालेली आहे। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर या उकडला मी असं एका बाउलमध्ये काढून घेते।
पण लक्षात ठेवा थोडंसं गरमच पाहिजे आपल्याला, खूप थंड असं करून घ्यायचं नाही, म्हणजे कोमट करून घ्यायचे हे। आता ही सगळी यामध्ये काढून घेतलेली आहे। आता इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, आता हे पाण्याचा थोडासा हापका मारायचा, म्हणजे हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि यावर टाकून असं हे व्यवस्थित चुरून घ्यायचं आपल्याला। हे बघा आपल्या इथं पीठ व्यवस्थित छान तयार झालेलं आहे। तर आपण कणी कसं मळून घेतो तसंच इथं मळून घेतलेलं आहे। तर अगदी मऊ असा लुसलुशीत आपला इथे हा तयार झालेला आहे, मस्त असा गोळा तयार झालेला आहे। आता इथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे, आता हे तुपाचा हात लावून आपल्याला अजून याला छान मळून घ्यायचं आहे असं। अगदी मस्त असं मऊ लुसलुशीत आपला इथं गोळा तयार झालेला आहे। तर इथे आपला हा गोळा छान तयार झालेला आहे, अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे। आता याचे आपण मोदक तयार करून घेऊयात। तर इथे आपलं सारण देखील छान थंड झालेलं आहे, याचे देखील आपल्याला छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। जितके मोदक तुम्हाला पाहिजे असतील तेवढे करून घ्यायचे आहेत, म्हणजे 21 मोदक करायचे असतील किंवा 11 मोदक करायचे असतील त्या पद्धतीने असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता इथे मी कोळपाट घेतलेला आहे, आता यावर आपण हे लाटून घेऊया अशा पद्धतीने। आपण चपातीला कसं लाटून घेतो अगदी तशीच आपल्याला जाडी ठेवायची आहे। तर या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे हे लाटून घेतलेलं आहे, तर अगदी छान असं लाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हे सारण यामध्ये टाकून घेऊयात आणि याचे आपण आता मोदक तयार करून घेऊया। तर बघा मोदक अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि याच्या अशा छोट्या छोट्या पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। अशा मोदकच्या तीनच बोटाच्या साह्याने आपल्याला ह्या तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला हे। तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे अगदी छान सोप्या पद्धतीने हे मोदक तयार करून घेता येतात आणि मागच्या बोटाने याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे हे। तर या ठिकाणी बघा आणि रव्याच्या असल्यामुळे लवकर ते असे पटकन अशा त्याच्या कळ्या तयार होतात अशा। हे बघा इथं मी सगळ्या तयार करून घेतलेल्या आहे। आता याला हलक्या हाताने असं गोल करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा पूर्ण अशा कळ्या याला अशा आल्या पाहिजे आणि हलक्या हाताने अशा गोल तयार करून घ्यायचे आपल्याला हे बघा। वाव खूपच छान असा तयार झालेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत। जर तुम्हाला असं येत नसेल तर तुम्हाला दुसरी एक पद्धत करून दाखवते। आता ही दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते। या पद्धतीने आपल्याला इथे गोल तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे याला असा वाटी टाईप करून घ्यायची आपल्याला ह्याला। हे बघा अशी वाटी तयार करून घेतली आणि यामध्ये आपण हे जे सारण आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि आपण पुरणपोळी कसं तयार करून घेतो अगदी तसा उंडा आपण यामध्ये भरून घ्यायचा आहे। हलक्या हाताने याला असं गोल तयार करून घ्यायचे हे बघा आणि याला असं गोल वरी तयार करून घ्यायचे म्हणजे हे इथपर्यंत आलेलं आहे। आता हे आपण काट्याचा चमचा जे आहे त्याने फक्त आपल्याला याची ह्याच्या कळ्या तयार करून घ्यायच्या या पद्धतीने। अगदी छान सोपी पद्धत आहे ही। तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल तिने तुम्ही याचे हे करून घेऊ शकता आणि याला हलक्या हाताने असे दाबून घ्यायचे हे बघा हलक्या हाताने असं दाबून घ्यायचे। तर याच्या ज्या कळ्या आहेत त्या मस्त अशा दिसतात हे बघा। तर या ठिकाणी बघू शकता मस्त इथं आपलं हे मोदक खूप जबरदस्त तयार झालेलं आहे। जर तुम्हाला कळ्या हाताने पाडता येत नसतील तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे मोदक करून घेऊ शकता।
खूप जबरदस्त असेल। जर तुमच्याकडे साचा असेल तर साच्याने देखील करू शकता। तर इथे बघा अशी एक पद्धत आहे, ही पण तुम्ही यूज करून घेऊ शकता। खूप छान असे होतात मोदक। जर तुमच्याकडे साचा असेल तर साच्याने देखील तुम्ही हे करून घेऊ शकता। आता ह्या साच्यामध्ये कसे तयार करायचे ते देखील तुम्हाला इथे सांगणार आहे। तर याला थोडंसं आपण तूप लावून घ्यायचं आहे। म्हणजे तूप लावून घेतलं की ते अगदी असे चिटकत नाही, अधर असे हे मोदक निघतात। तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे मोदक करून घेऊ शकता। आता यामध्ये आपण हे पीठ टाकून घेऊया। तर हे अशा पद्धतीने बघा, आता यामध्ये आपण हे जे सारण आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये असं पीठ भरून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे आपण हे आता इथे उघडून बघूयात। तर या ठिकाणी बघा मस्त इथं आपले हे मोदक तयार झालेले आहेत। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे मोदक तयार करून बघा, खूप जबरदस्त तयार होतात। तर अशाच प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेऊया। तर इथे मी हे सगळे करून घेतलेले आहेत, आता याला आपण उकडून घेऊयात। तर इथे मी पातेले ठेवले, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे। साधारण मी यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि यावर थोडंसं आपण तूप टाकून घ्यायचं आणि याच्यावर मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। ही चाळणी घेतलेली आहे, यावर आपण आता हे मोदक तयार केलेले आहे ती यावर आपण टाकून घेऊयात। एक एक करून असे ठेवायचे आहेत आपल्याला। अगदी मस्त असे मोदक झालेले आहेत, आता हे वाफून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे मोदक। तर इथे सगळे मोदक टाकून घेतलेले आहेत मी, आता यावर एक झाकण लावून घेऊया। आणि याला 15 मिनिटांसाठी चांगलं वाफून घ्यायचं आहे। तर 10 मिनिटं झालेत, आता आपण हे झाकून उघडून घेऊयात। आता याला आपण अधर उघडून घेऊया। तर या ठिकाणी बघा मस्त आपले इथे मोदक तयार झालेले आहेत। तर मोदक झाले की नाही कसं ओळखायचं आहे, तर इथे बघा हाताला असं अजिबात चिटकट चिकट नाही लागत आहे। तर या ठिकाणी बघू शकता मस्त इथं आपले हे मोदक खूपच जबरदस्त असे तयार झालेले आहेत। वाव, तर या ठिकाणी बघू शकता आणि खूप छान अशा पद्धतीने शिजलेले आहेत। आता याला आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। तर या ठिकाणी बघा मस्त इथं आपले हे मोदक खूप छान पद्धतीने शिजलेले आहेत आणि खूप जबरदस्त असे तयार झालेले आहेत। आणि सगळेच मोदक खूपच जबरदस्त तयार झालेले आहेत, अगदी असे चिटकले नाही आहेत। तर या ठिकाणी बघू शकता सहज असे निघत आहेत आणि खूप छान अशा पद्धतीने तयार झालेले आहेत। तर इथे मी हे सगळे मोदक इथं तयार करून घेतलेले आहेत। तर हे साच्यामधले पण मी मोदक केलेले आहेत आणि हे बिना साच्याचे, म्हणजे तुम्ही बघू शकता मी हाताने देखील हे मोदक करून घेतलेले आहेत। तर दोन्ही एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहेत आणि खूप छान असे तयार झालेले आहेत। तर तुम्हाला जी कोणती सोपी पद्धत तुम्हाला ही वाटत असेल तुम्ही ती करून घेऊ शकता, अगदी छान। तर हे बघा हाताने केलेले किती सुंदर असे तयार झाले आहेत, अगदी त्याच्या कळ्या देखील खूप छान अशा पडलेल्या आहेत। आणि इथे मी हे साच्यामधले करून घेतलेले होते त्याचे देखील खूप सुंदर असे हे तयार झालेले आहेत। मोदक तुम्हाला इथे तोडून दाखवते। तर या ठिकाणी बघा मस्त असे लुसलुसीत आणि मऊ मऊ लुसलुसीत असे तयार झालेले आहेत आणि चवीला तर खूप छान असे तयार झालेले पाहू शकता। खूपच जबरदस्त असा हा मोदक तयार झालेला आहे, अगदी मऊ लुसलुसीत तयार झालेला आहे। तर हे मोदक खूप कमी वेळामध्ये तयार होतात। अगदी उकडीचे मोदक करायचे असतील तर हे रव्याचे तुम्ही करून बघा, तुम्हाला देखील नक्कीच आवडतील। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, म्हणजे ही मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशी एक छान रेसिपी बरोबर। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।